फ्रेंड्स वेलकम बैक इन द थर्ड लेक्चर ऑफ पॉलिटिकल साइंस और सिविक्स चैप्टर फोर्थ द इंडियन जुडिशियल सिस्टम। सो इन द फर्स्ट वीडियो वी सॉ द इंट्रोडक्शन एंड इन द सेकेंड वी सॉ व्हाट इज द स्ट्रक्चर ऑफ जुडिशियरी, व्हाट इज द स्ट्रक्चर ऑफ सुप्रीम कोर्ट, देन हु इज चीफ जस्टिस ऑफ इंडिया, व्हाट आर हिज क्वालिफिकेशंस, देन व्हाट इज द एज ऑफ रिटायरमेंट, then from where the salary is taken, and then how the parliament cannot discuss the decisions given by the judges. So now we will study what is judicial activism. Okay, so traditionally the courts settle the disputes whenever they are approached for that purpose. In the last few decades this image of the court has undergone a change and they have become increasingly active. ठीक है, आता ज्युडिशियल म्हणजे काय की न्यायालयीन सक्रियता, ॲक्टिव्हिझम म्हणजे काय सक्रियता। आता नंबर ऑफ केसेस भरपूर वाढल्यामुळे न्यायालयांनी हे ठरवलं की आपण अगदी पटापट जे केसेस आहेत त्यांचे निर्णय द्यायचे। ठीक आहे, सो ट्रॅडिशनली परंपरेने काय सुरू होतं की जेव्हा लोक त्यांच्याकडे तक्रार घेऊन यायचे तेव्हा ते सोडवलं जायचं। द कोर्ट सेटल द डिस्प्यूट्स व्हेनेव्हर दे आर अप्रोच्ड फॉर दॅट पर्पज। ठीक आहे, इन द लास्ट फ्यू डिकेड्स दिस इमेज ऑफ कोर्ट हॅज अंडरगॉन अ चेंज। तर गेल्या काही दशकांमध्ये यात बदल झाला आहे, काय झालं, अँड दे हॅव बिकम इन्क्रिझिंगली ॲक्टिव्ह, द कोर्ट्स ॲक्टिव्ह झाले कशाप्रकारे। दिस मीन्स दॅट द कोर्ट नाव सिक्स टू फुलफिल द कॉन्स्टिट्युशनल गोल्स ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी। तर मग आता कोर्ट जे आहेत आपले न्यायालय ते विचार करतात नेहमी की जे आपलं राज्यघटना आहे, राज्यघटनेने काही गोल्स दिले आपल्याला, ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला समानता प्रस्थापित करायची, न्याय प्रस्थापित करायचा। तर मग त्या केसमध्ये न्यायालयांनी ॲक्टिव्ह व्हायचं ठरवलं, म्हणजे ज्या केसेस आहे त्याचा लवकरात लवकर निर्णय द्यायचा। द कोर्ट हॅज ट्राईड टू प्रोव्हाइड लीगल प्रोटेक्शन टू द मार्जिनलाइज्ड सेक्शन इन सोसायटी, विमेन, ट्रायबल वर्कर्स, फार्मर्स अँड चिल्ड्रन। ओके, तर मग लीगल प्रोटेक्शन म्हणजे काय की कायद्याने सुरक्षा द्यायचं ठरवलं। तर मार्जिनलाइज सेक्शन्स इन सोसायटी म्हणजे काय की जे दुर्लक्षित राहिलेत असा काही समाज आहे, ठीक आहे, काही लोक आहेत समाजात, तर मग त्यांचं कायद्याने रक्षण करणे, स्त्रियांचं रक्षण करणे, आदिवासी किंवा काही कामगार आहेत, ठीक आहे, शेतकरी, लहान मुलांचं रक्षण करणे। सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स, ठीक आहे, तर मग लोक लिटिगेशन म्हणजे काय की याचिका, समजा काही, समजा एखादा मूव्ही येतो आहे, रिलीज होतं आणि त्याच्यात काही चुकीचं दाखवलं आहे, तर मग कोणीही व्यक्ती त्याच्यावर एक याचिका दाखल करू शकतो की ह्या मूवीला रिलीज होण्यापासून रोखलं पाहिजे। ठीक आहे, सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हॅव प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन दिस रिगार्ड। तर मग लोकांच्या काही याचिका आहेत, त्या याचिका दाखल करू शकता न्यायालयामध्ये आणि त्याच्यावर मग लगेच केस सुरू होते आणि त्याचा निर्णयसुद्धा येतो। सो ह्या याचिकांमुळे काय झालं, जे निर्णय द्यायची ती त्यांचा स्पीड होता, वेग होता, तो वाढला। ठीक आहे, सो फंक्शन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट, आता जे आपलं सर्वोच्च न्यायालय त्याचे कार्य काय आहेत। ॲज अ फेडरल कोर्ट इट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी टू सेटल डिस्प्यूट्स बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स। ठीक आहे, म्हणजे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे यांच्यात काही वादविवाद असेल की कुठलाही निर्णय घेण्यावर, तर मग तो सोडवण्याचं काम कोण करतं, तर आपलं सुप्रीम कोर्ट। ठीक आहे, फेडरल कोर्ट, फेडरल म्हणजे काय की आपल्याला स्टेट लेवल म्हणजे राज्याच्या लेवलवर आणि केंद्र शासन म्हणजे पूर्ण देशाच्या लेवलवर, दोन लेवलवर दोन गव्हर्नमेंट असतात, दोन सरकार असतात। तर भारतातही तसं आहे, केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्याचं राज्य सरकार। ठीक आहे, तर त्यांचं जे कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट त्याला म्हणतात फेडरल कोर्ट। ठीक आहे, सो अँड स्टेट्स, सो बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स, अँड स्टेट्स ऑन वन साईड अँड द स्टेट्स ऑन द अदर। मग कोणाला कोणाकोणामध्ये वाद हे सोडवतात, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार, त्याचबरोबर एक राज्य सरकार आणि दुसरं राज्य सरकारातले वाद सुप्रीम कोर्ट सोडवू शकतो। इट मे ऑल्सो गिव ऑर्डर्स टू रिलेवंट ऑथॉरिटीज फॉर प्रोटेक्शन ऑफ द फंडामेंटल राईट्स ऑफ सिटीजन्स। त्याचबरोबर समजा काही लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे, ठीक आहे, तर मग टू लिव्ह इज द फंडामेंटल राईट, तर मग त्याला त्यांचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्ट काही आदेश देऊ शकतं, काही पोलिसांना किंवा काही इतर अधिकाऱ्यांना की त्या लोकांचं रक्षण करावं म्हणून। सो इन केस द प्रेसिडेंट आस्क फॉर द ॲडवाईस ऑफ द कोर्ट
to understand the legal aspects in matters of public importance and provide the necessary advice. ठीक आहे, तर मग आता जे सर्वोच्च न्यायालय आहे ते इतर न्यायालयांकडून त्यांचं ॲडवाईस म्हणजे काही सुचवणं किंवा सुचवायचं असेल तर त्यांना काही जाणून घ्यायचं असेल तर ते तसं मागू शकता माहिती त्यांच्याकडून. ठीक आहे, का? कारण की त्यांना जर त्याची आवश्यकता वाटत असेल तर त्या केसमध्ये ते मागू शकतात. त्याच्याने काय होईल तर त्याच्याने न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा स्पीड वाढेल. सो कॅन यू टेल वाय डज प्रेसिडेंट सीक द ॲडवाईस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑन एनी इश्यू ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स? तर मग यांचा प्रश्न आहे की राष्ट्रपती प्रत्येक निर्णय महत्त्वाचा निर्णय घेताना जिथे लोकांच्या काही समस्या आहे लोकांच्यासाठी ती महत्त्वाचा निर्णय, तर मग अशा वेळेस राष्ट्रपती आपले जे सर्वोच्च न्यायालय त्याचं मत का घेतात? तर त्यांचं मत यासाठी घेतलं जातं की जे बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी राष्ट्रपतींना माहिती नसतात की त्या पर्टिक्युलर केसमध्ये काय सुरू आहे. ठीक आहे, तर मग ते सगळं जाणून घेण्यासाठी आणि आपला निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रेसिडेंट जे आहेत आपले राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची मदत घेतात किंवा घेऊ शकतात. ओके, सो रीड द पॅराग्राफ अँड राईट ज्युडिशियल रिव्ह्यू. आता ज्युडिशियल म्हणजे काय की न्यायालयीन, आणि रिव्ह्यू म्हणजे काय की पुनर्तपासणी करणे किंवा आढावा घेणे. तर मग न्यायालयीन आढावा घ्यायचा आहे तर काय करायचं? वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज एंट्रस्टेड टू द सुप्रीम कोर्ट इज द प्रोटेक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर मग सर्वोच्च न्यायालयाची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय आहे? की जे आपले राज्यघटना आहे त्याचं रक्षण करणे. यू आर अवेअर दॅट द कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल लॉ ऑफ द नेशन. ठीक आहे, आपली जी राज्यघटना आहे ते एक बेसिक लॉ आहे, बेसिक नियम आहेत त्याच्यात. इट इज अ सेट ऑफ लॉज. द पार्लमेंट कॅनॉट पास एनी लॉ दॅट व्हायोलेट्स द कॉन्स्टिट्यूशन. तर मग संसद भवन म्हणजे लोकसभा, राज्यसभा, आपले मंत्रिमंडळ सगळे खासदार तिथले असा एक कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही की ज्याच्याने आपल्या राज्यघटने ज्या तरतुदी नमूद केल्या आहेत त्यांचं उल्लंघन होईल. ठीक आहे, एव्हरी ॲक्ट ऑर पॉलिसी मेड बाय द एक्झिक्युटिव्ह शूड ऑल्सो बी कन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे जे आपले पंतप्रधान आहे त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्या सर्वांना विचार करून असेच निर्णय घ्यावे लागतील की जेणेकरून जी राज्यघटना आहे त्याशी ते सुटेबल असतील, त्याच्याशी जुळतील, राज्यघटनेचं उल्लंघन होणार नाही. द सेड लॉ ऑर ॲक्ट इज डिक्लेअर्ड इलिगल अँड स्ट्रक डाऊन बाय द कोर्ट. ओके, इफ एनी लॉ पास्ड बाय द लेजिस्लेचर ऑर एनी ॲक्ट ऑफ द एक्झिक्युटिव्ह व्हायोलेट्स एनी प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द सेड लॉ ऑर ॲक्ट इज डिक्लेअर्ड इलिगल अँड स्ट्रक डाऊन बाय द कोर्ट. ठीक आहे, म्हणजे जे आपले पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे, ठीक आहे, त्यांनी काही निर्णय दिला किंवा कायदा बनवला किंवा राज्यसभेत लोकसभेत एखादा कायदा त्यांनी पास केला, बिल पास केला, पण तो जर आपले जे राज्यघटनेचे जे तरतुदी आहेत त्यांना तोडणारा असेल तर मग कोर्ट काय करते त्यावेळेस? ज्युडिशियल रिव्ह्यू घेतं, म्हणजे हे कायद्याने बरोबर आहे का, जर चुकीचं असेल मग त्या कायद्याला ते रद्द करतात. दिस पॉवर ऑफ द कोर्ट इज नोन ॲज ज्युडिशियल रिव्ह्यू. शूड द कोर्ट हॅव सच अ राईट? तर मग आपल्याला प्रश्न विचारला त्यांनी की कोर्टाला असे अधिकार असणं आवश्यक आहे का? तर हो. सी दिस एक्झाम्पल. द कोर्ट हॅड ॲस्क कॅन्डिडेट्स कॉन्टेस्टिंग इलेक्शन्स टू डिक्लेअर देअर प्रॉपर्टी अँड इन्कम डिटेल्स अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स थ्रू अन ॲफिडेविट. ठीक आहे, मग जे निवडणूक लढवत होते उमेदवार त्यांना कोर्टाने सांगितलं की तुमची जी डिग्री आहे ती जमा करा, तुमचे मार्क्स किती ते सांगा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यात आल्या. ठीक आहे, इन्कम डिटेल्समध्ये काय की त्यांचं उत्पन्न किती, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी. ओके, सो द मेन एम वॉज टू एन्श्युअर दॅट द वोटर्स विल वोट ऑन द बेसिस ऑफ ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट. ठीक आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे आहेत का, ही सगळी माहिती मतदारांना असणं आवश्यक आहे. आपले जे उमेदवार आहे त्यांच्याबद्दल सगळी माहिती असणं आवश्यक आहे. इज दिस नॉट अन अटेम्प्ट टू मेक ऑर अवर इलेक्शन प्रोसेस मोर ट्रान्सपरंट? येस, दिस इज अ करेक्ट अटेम्प्ट ऑफ मेकिंग द प्रोसेस ऑफ इलेक्शन ट्रान्सपरंट. ॲज देर आर देर एनी मोर सच ऑर्डर्स फ्रॉम द कोर्ट विथ रिस्पेक्ट टू दिस सब्जेक्ट? फाइंड आउट मोर ऑन दिस. तर मग इथे जे लिहिलं नाही आहे की तुमचे त्यांच्यावर काही
कायद्याने गुन्हा नोंदवला गेला आहे का पोलीस स्टेशनमध्ये वगैरे, किंवा त्यांनी काही चूक केली आहे का ज्याच्यावर ज्याच्यामुळे त्यांचं नाव आहे कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये, काही गुन्हा आहे तर ह्या सुद्धा डिटेल्स मागितलेल्या असतात. ठीक आहे. सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL रेफर्स टू लिटिगेशन्स फाइल्ड ऑन इश्यूज ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स बाय इंडिविजुअल सिटीजन्स, सोशल ऑर्गनायझेशन्स और नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स ऑन बिहाफ ऑफ द ऑल पीपल. तर मग सगळ्या लोकांच्या संमतीने किंवा मग सगळ्या लोकांच्या कडून जे NGOs आहेत, मग नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा काही स्वतः नागरिक, ठीक आहे, किंवा काही समाजसेवी संस्था आहेत, तर ते काय करतात, ते याचिका दाखल करतात कोणत्या विषयांवर, जे पब्लिक इम्पॉर्टन्स आहे, जे लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे त्या विषयांबद्दल. द कोर्ट थिंक्स अवर क्वेश्चन्स रेज्ड ओवर दॅट क्वेश्चन्स रेज्ड अँड गिव्ज द इट्स डिसिजन गिव्ज इट्स डिसिजन. तर मग कोर्ट काय करतं, जे जे त्यांच्याकडे याचिका आल्या आहेत त्याच्यावर विचार करतं आणि त्यांचा निर्णय देतं. ठीक आहे. सो नेक्स्ट, हाय कोर्ट, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉन्फर्स द पार्लमेंट विथ द पॉवर टू एस्टॅब्लिश अ हाय कोर्ट इन ईच कॉन्स्टिट्युअंट स्टेट इन ईच कॉन्स्टिट्युअंट स्टेट इन द युनियन. करंटली देअर आर 24 हाय कोर्ट्स इन इंडिया. ठीक आहे. ठीक आहे, तर ही जुनी माहिती आहे. आता 25 हायकोर्ट आहेत. 1 जानेवारी 2020 पासून 25वा हायकोर्ट सुरू झालं आहे. तर ते हायकोर्ट कुठे सुरू झालं, अमरावती. ठीक आहे. अमरावती के हैदराबाद. सो दॅट इज द होमवर्क फॉर यू. ठीक आहे. इट इज इन विच स्टेट, तेलंगणा और आंध्र प्रदेश अँड विच सिटी. ओके. सो देअर इज अ चीफ जस्टिस अलॉंग विथ अदर जजेस इन द हायकोर्ट. म्हणजे मुख्य न्यायाधीश असतात आणि त्याचबरोबर इतर न्यायाधीशसुद्धा असतात. ऑल जजेस ऑफ द हायकोर्ट आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. आणि मग हे जे सगळे न्यायाधीश आहेत यांची निवडणूक, सॉरी, यांची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात आपल्या देशाची. ठीक आहे. द बॉम्बे हायकोर्ट्स ज्युरिसडिक्शन कवर्स द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड द युनियन टेरिटरीज ऑफ दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव. ठीक आहे. तर मग जे आपले मुंबई उच्च न्यायालय आहे त्याची जी ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन जी न्याय देण्याची जी क्षमता आहे किंवा त्याच्यात कोणकोण आहे, तर महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, दमन दीव, त्याचबरोबर दादरा नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश. फाइंड आउट टू अदर सच एक्झाम्पल्स वेअर हायकोर्ट हॅज ज्युरिसडिक्शन ओवर मोर दॅन वन स्टेट. तर मग आपल्याला नेक्स्ट होमवर्क आहे की असे दोन हायकोर्टचे नावं लिहायचे आहेत. ठीक आहे. की ज्याच्यात त्या राज्याबरोबर इतरही राज्य किंवा इतर केंद्रशासित प्रदेशसुद्धा ॲड केलेले आहेत. ओके. दिस वॉज सेकंड क्वेश्चन ऑफ होमवर्क, टू राईट द नेम्स ऑफ हायकोर्ट्स, टू हायकोर्ट्स. फंक्शन्स ऑफ हायकोर्ट, आता हायकोर्टचे काय कार्य आहेत, उच्च न्यायालयाचे काय कार्य आहेत. टू सुपरवाइज अँड मेंटेन कंट्रोल ओवर द लोअर कोर्ट्स इन द इट्स ज्युरिसडिक्शन. ठीक आहे. आता उच्च न्यायालयाचं काम काय असतं, की जे जिल्हा न्यायालय आहेत, काही सत्र न्यायालय आहेत, काही लोअर न्यायालय आहेत म्हणजे तालुक्याच्या स्तरावर, ते जे जे त्यांच्या हद्दीत आहेत त्यांचं रक्षण करणे. ऑथॉरिटी टू गिव्ह ऑर्डर्स टू प्रोटेक्ट फंडामेंटल राईट्स. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे उच्च न्यायालय आहेत त्यांना अधिकार असतो की जे लोकांचे मूलभूत हक्क आहेत त्यांचं संरक्षण केलं जावं, त्यासाठी जे जे लागेल ते करायला ते ऑर्डर ते देऊ शकतात. ठीक आहे. द गव्हर्नर सीक्स द ॲडवाईस ऑफ द हायकोर्ट वाईल अपॉइंटिंग जजेस इन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स. ठीक आहे. तर मग जे जिल्ह्याचे न्यायालय आहेत त्याच्यामध्ये जर न्यायाधीशांची नेमणूक करायची आहे, ठीक आहे, तर मग जे राज्यपाल आहेत राज्याचे, ते जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांचं मत घेतात. ठीक आहे. ॲडवाईस ऑफ द हायकोर्ट जजेस, केव्हा, जेव्हा त्यांना जिल्ह्याचे न्यायाधीशांची नेमणूक करायची असते तेव्हा. डिस्ट्रिक्ट अँड लोअर कोर्ट्स, दीज आर कोर्ट्स ॲट डिस्ट्रिक्ट अँड तहसील लेवल. तालुका लेवलवर असतात लोअर कोर्ट्स, डिस्ट्रिक्ट लेवलवर डिस्ट्रिक्ट कोर्ट. द पीपल जनरली गो टू दीज कोर्ट्स, एव्हरी डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅज वन डिस्ट्रिक्ट जज. तर मग लोक जास्त करून ह्या जिल्हा न्यायालयात जातात. ठीक आहे. ठीक आहे. अँड एव्हरी डिस्ट्रिक्ट कोर्ट हॅज वन डिस्ट्रिक्ट जज. आणि त्याचबरोबर एक प्रत्येक जिल्ह्याचं जे न्यायालय आहे त्याला एक जिल्ह्याचा न्यायाधीश असतो. द ब्रांचेस ऑफ लॉ इन इंडिया, देर आर टू मेन ब्रांचेस ऑफ, सिव्हिल लॉ अँड क्रिमिनल लॉ. ठीक आहे. सिव्हिल लॉ म्हणजे काय, दिस लॉ डील्स विथ द कॉन्फ्लिक्ट्स विच अफेक्ट ऑर इंटरफिअर विथ द राईट्स ऑफ अ पर्सन. ठीक आहे. म्हणजे जर कोणाही व्यक्तीचे काही अधिकार आहेत, समजा त्यांना काही काम मिळण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, ठीक आहे, हे जर मिळत नसतील तर मग असा काही वादविवाद
वादविवाद होत असेल तर त्यामध्ये मग इंटरफिअर करण्याचं जे काम आहे ते सिव्हिल लॉच्या थ्रू करतात कोर्ट्स. फॉर एक्झाम्पल कॉन्फ्लिक्ट रिगार्डिंग लँड अँड प्रॉपर्टी, रेंट ॲग्रीमेंट, डायवोर्स एक्सेट्रा, ठीक आहे, हे सगळं कुठे चालतं आहे, जिल्हा न्यायालयात. आफ्टर फिलिंग अ पेटिशन इन द रिलेव्हंट कोर्ट द सेड कोर्ट गिव्ज अ डिसिजन, ठीक आहे, मग त्या कोर्टला रिक्वेस्ट केली जाते की आमची केस लढा, मग त्यानंतर ते आपल्याला काही न्याय देतात किंवा निर्णय देतात. सो क्रिमिनल लॉ, सिरियस क्राईम्स आर डील्ड अंडर क्रिमिनल लॉ, ठीक आहे, म्हणजे काही गुन्हेगारीशी आहे, काही गंभीर गुन्हेगारी होत असते तर त्याच्यावर लॉ म्हणजे काय, क्रिमिनल लॉ. सो गुन्हेगारीचे कायदे कशात हे येईल, फॉर एक्झाम्पल थेफ्ट चोरी, रॉबरी म्हणजे पण चोरी, डॉवरी म्हणजे हुंडा, मर्डर म्हणजे कोणाला मारलं एटसेट्रा, इत्यादी काही समस्या आहेत तर मग त्या केसमध्ये आपल्याला क्रिमिनल लॉ, ठीक आहे, गुन्हेगारीच्या कायद्याची आवश्यकता पडते. इन दिस केसेस द फर्स्ट स्टेप इज टू फाईल अ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, FIR आपल्याला दाखल करावा लागतो की चोरी झाली आहे, ठीक आहे. द पोलीस इन्व्हेस्टिगेट्स द मॅटर अँड देन द पिटिशन इज फाईल्ड इन द कोर्ट, तर मग पोलीस येतात, चौकशी करतात, सगळी पाहणी करतात, ते आणखी काही तपासणी करतात आणि मग त्याच्यानंतर पिटिशन इज फाईल्ड इन द कोर्ट. ओके, इफ द चेंजेस आर प्रूव्ड, सॉरी चार्जेस आर प्रूव्ड, देअर आर प्रोव्हिजन्स फॉर सिव्हिअर पनिशमेंट, ठीक आहे, कोणावर काही आपण आरोप लावला आहे समजा आणि तो जर सिद्ध झाला तर मग त्या केसमध्ये त्यांना बरीच मोठी शिक्षा होऊ शकते. द इंडियन ज्युडिशरी हॅज मेड अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन इन द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री, तर भारताच्या न्यायव्यवस्थेने भारताच्या प्रगतीत खूप मोठा हातभार लावला आहे. सो कॉमन पीपल हॅव अ लॉट ऑफ रिस्पेक्ट अँड ट्रस्ट इन द ज्युडिशियल सिस्टीम, द ज्युडिशरी इन इंडिया हॅज स्टॉप्ड इंडिव्हिज्युअल फ्रीडम, द फेडरल सिस्टीम अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ठीक आहे. तर मग जे सामान्य लोक आहेत त्यांना बराच मान आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो, कशामध्ये, न्यायालयीन प्रणालीत. आता पुढे काय, द ज्युडिशरी म्हणजे न्याय प्रक्रिया, द ज्युडिशरी इन इंडिया हॅज प्रोटेक्टेड इंडिव्हिज्युअल फ्रीडम, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर आपली जी फेडरल सिस्टीम आहे, होल्डिंग टुगेदर फेडरेशन इंडिया, तेही प्रोटेक्ट होतं अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ठीक आहे, राज्यघटना. कोर्ट्स हॅव प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी इन इंडिया, तर अशा प्रकारे जे कोर्ट आहेत त्यांनी भारतात लोकशाही मजबूत करायला, प्रस्थापित करायला मदत केली आहे.